10 सुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा. बँक ऑफ महाराष्ट्र. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण दौंड तालुक्यातील बेलवाडी येथे पार पडले. काटेवाडीतील पाहुणचार आटपून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने संसरमध्ये रात्री मुक्काम केला. मागच्या 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच रिंगण अनुभवण्याची संधी गावकऱ्यांना मिळाल्याने पंचक्रोशीतील लोक सकाळपासूनच गर्दी करून या ठिकाणी बसले होते. सुरुवातीला विणेकरी, टाळकरी, त्यानंतर मृदुंगवाले, त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यांनी अगोदर प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर तुकाराम महाराजांचे अश्व याच ठिकाणाहून धावले आणि एकच ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष झाला. विठू नामाचा गजर करत देहू आळंदीहून प्रस्थान केलेल्या संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या दोन्ही पालख्या मजल दर मजल करत विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघाल्यात. तब्बल 2 वर्षांनंतर पालखी सोहळा निघालाय, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. संत तुकारामांच्या पालखीचा आज दौंड तालुक्यातील संसर येथे मुक्काम असणार आहे. गोल्ड लोन परवडणारे व्याजदर आणि सोपी कर्ज परतफेड. मिस कॉल द्या. बँक ऑफ महाराष्ट्र.